नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मी प्राजक्ता कुलकर्णी पुण्यातील संस्कृती शाळेतील एक शिक्षिका आज मी तुम्हाला एक छानशी गोष्ट सांगणार आहे आहात ना गोष्ट ऐकायला तयार चला तर मग ऐकूया एक छानशी गोष्ट गोष्टीचं नाव आहे मासोळी आणि चिमुकलं पाखरू एका सुंदर तळ्यात एक छोटीशी मासोळी आपल्या आईबाबांबरोबर राहत होती तिला खूप मासोळ्या मैत्रिणी होत्या आणि खूप मासे तिचे मित्र होते त्यांच्याबरोबर ती पाण्यात दिवसभर हुंदडायची सुळकन इकडे आणि सुळकन तिकडे धावायची मऊ मऊ शेवाळ्यावरून घसरगुंडी खेळायची तळ्याच्या काठी छोटे छोटे दगड होते अर्धे पाण्यात आणि अर्धे पाण्याच्या वर मासोळी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर त्या खडकांच्या भोवती पकडापकडी खेळायची लपाछपी खेळायची आणि खूप दंगामस्ती करायची बरं का मुलांनो एक चिमुकलं पाखरू रोज सकाळी त्या खडकावर येऊन बसे इवल्या इवल्या पंखांची फडफड करी आणि अंगावर पाणी उडवून घेई मग आपल्या इवल्याशा चोचीनं रंगीबेरंगी पिसे स्वच्छ करी पाण्यात खेळता खेळता मासोळीचं सो त्या पाखराकडे लक्ष जाई तिला भारी गंमत वाटे एक दिवस तिला वाटलं की पाखराला आपल्याबरोबर खेळायला बोलवावं ती खडकाजवळ गेली आणि त्याला म्हणाली माझ्याशी खेळायला येतोस पाखराने इकडे तिकडे पाहिलं कुणाचा हा आवाज कोण बोललो मी मासळी इकडे पाण्यात बघ पाण्यात तू होय किती सुंदर आहेस तू तू सुद्धा किती छान आहेस तुझ्या अंगावर किती छान रंग आहेत रे माझ्याशी खेळायला येतस कुठे नको गो बळी का रे माझ्या नाकात आणि तोंडात पाणी जाईल की मला तुझ्यासारखं पोहता येईल काय येत नाही तुला पोहायला तुझ्या आईबाबांनी शिकवलं नाही तुला पोहायला अगो मी काय तुझ्यासारखा मास आहे का पाण्यात पोहायला मासुळीला खूप आश्चर्य वाटलं तिला वाटायचं सगळीकडे तिच्यासारखे मासेच राहतात तू मासा नाहीस मग कोण आहेस मी पखरू तिकडे झाडावर राहतो मासोळीने झाड कधीच पाहिलं नव्हतं ती आश्चर्याने म्हणाली झाड झाड म्हणजे काय रे ते उंच उंच असतो त्याला फांद्या असतात खूप खूप हिरवी हिरवी पानं असतात रंगीत रंगीत फुलं असतात गोड फळं असतात हो आणखी काय काय असतं तिकडे आणखी फुलं असतात फुलपोखरू असतो मऊ मऊ गोबत असतो झालं तर आल्या असतात छान छान मासोळीला हे सगळं नवीनच होतं कशी असतील फुलं फुलपाखरं आणि गवत ती विचार करू लागली ए मला घेऊन जाशील तिकडे हो की, पण तुला उडतो तो। म्हणजे कसं हे असो असं म्हणून पाखराने खडकावरून झेप घेतली आणि उंच जाऊन दोन तीन घिरट्या मारल्या आणि पुन्हा ते खडकावर येऊन बसलं मासोळी पाहतच राहिली आहा हा किती छान मलाही उडायचंय रे तुझ्यासारखं तुला माझ्यासारखे पंख आहेत कोण मासुळीने स्वतःकडे पाहिलं तर तिलाही छोटे छोटे पंख होते आणि पाखरासारखी शेपूटही होती मासोळीला खूप आनंद झाला ए हे बघ माझे पंख आणि शेपूट आता येऊ मी तुझ्या बरोबर आधी तुझ्या आई तू शिक उडायला शिकून घे मग मी नक्की हो तुला टॉटो असं म्हणून पाखरू आणि मासोळी आपल्या घरी निघून गेले मासोळी सुरसूर पोहत आईकडे गेली आणि तिला म्हणाली आई ग मला उडायला शिकव ना मला त्या पाखरासारखं झाडावर जायचं आहे उंच उंच उडायचंय आणि तिकडची गंमत बघायची आहे फुलं बघायची आहेत फुलपाखरं बघायची आहेत गवत बघायचंय अळ्या बघायच्या आहेत नाही ग बाळा आपण मासे आहोत आपल्याला कसं उडता येईल आपण पाहण्यात पाण्यातच राहायचं असतं असा हट्ट नाही ह करायचा असं म्हणून आई लगबगीने पोहत पोहत निघून गेली आई आई ऐक ना अग शी बाई कट्टी तुझ्याशी मी एकटे एकटीच शकीन तुमची मदत नकोच आम्हाला मला पाखरूच शिकवेल उडायला असं म्हणून तिने आईशी कट्टी केली दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला मासोळी खडकापाशी गेली आणि पाखराची वाट पाहायला लागली नेहमीप्रमाणे पाखरू खडकावर येऊन बसलं मासोळी त्याला म्हणाली हे पाखरा तूच शिकव रे मला उडायला आई नाही म्हणाली आणि बाबाई नाही म्हणाला अगो मग अधिक पाण्याबाहेर ना, पाण्यात कशी काय उडणार तू खरच की आले ह हो मी पाण्याबाहेर मासोळीने जोरात उसळी मारली आणि ती टक्कन पाण्याच्या बाहेर वाळूवर येऊन पडली तिला आता निळ निळ आकाश दिसलं तळ्याकाठची हिरवी हिरवी झाडही दिसली आता आपल्याला उंच उंच उडता येणार म्हणून मासोळीला खूप आनंद झाला पण त्याच वेळी मासोळीला उन्हाचे चटके बसायला लागले आ आ तिला श्वास घेता येईना तिचा जीव घाबराघुबरा झाला आणि मासोळी ओरडली आई ग वाचवा कोणीतरी वाचवा आई ग आई चिमुकलं पाखरूई घाबरलं आणि चिव चिव करायला लागलो चिव च्यू 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 आई ग वाचवा कोणीतरी वाचवा दोघांचा आरडाओरडा ऐकून जवळच गवतात खेळत असलेला बेडूक मामा टुंडून उड्या मारत आला डराव 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 अग पाण्यात जा पाण्यात बाहेर का आलीस असं म्हणून त्याने मासोळीला पाण्यात ढकलून दिलं मासोळी डुपकन पाण्यात पडली पण अजूनही ती खूप घाबरलेली होती आईला हाका मारत होती आई ग आई ग आहेस आई ग ये पटकन मासोळीची आई सुर सुर पोहत आली आणि तिने मासोळीला जवळच घेतलं कशाला गेलीस पाण्याबाहेर मी सांगितलं होतं ना अग मला वाटलं पाखरासारखं मला उडता येईल छान छान गम्मत बघता येईल पण पण नाहीच येत मला उडायला अगं वेडे त्या पाखराला तरी पाण्यात पोहता येतं का तुझ्यासारखं आपल्या पाण्यात किती गमती जमती आहेत छान फुलं आहेत छान छान झाडं आहेत रंगीबेरंगी प्राणी आहेत त्याला कुठे पाहता येतात या गमती जमती सगळ्यांना सगळं सग्ण काही मिळत नाही बाळा हो की नाही असा नाही वेडेपणा करायचा हो आई मी पुन्हा असं नाही करणार वेडेपणा मी आपली पाण्यातच बरी तेव्हापासून मासोळी आणि चिमुकलं पाखरू रोज सकाळी तळ्याच्या काठी भेटतात मासोळी पाण्यातल्या गमती पाखराला सांगते आणि पाखरू जमिनीवरच्या गमती मासोळीला सांगतं बरं का मुलांना आपल्याला देवाने जसे बनवले आहे त्यातच आनंद मानावा नाहीतर आपली ही गत अगदी मासोळीसारखी होईल आवडली ना गोष्ट तुम्हाला चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन गोष्ट ऐकायला टाटा